नमस्कार, मी एंड माय मदर किचन मध्ये आज आपण कैरीचा गतका तयार करणार आहे। आंबट गोड जिभेची चव भागवणारा असा हा कैरीचा गतका आहे। कैरीचा गतका सर्वांनाच खूप आवडत असतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घेतलेल्या 1 किलो गावरानी कैऱ्या घेतल्या आहे। तुमच्याकडे ज्या कैऱ्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता। अशा प्रकारे आपल्याला सर्व कैऱ्या कापून घ्यायच्या आहे, त्यामधील कोय बाहेर काढायची आहे। या आधीच्या भागामध्ये आपण कैरीचं पन्न कसं तयार करायचं ते बघितलं, बघितलं नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अशा पद्धतीने कैरीचे काप करायचे आहे। अशा प्रकारे आपण सर्व कैऱ्यांचे काप करून घेतले आहे। गतका करण्यासाठी जे जे साहित्य लागेल ते आपण काढून घेतले आहे। गॅसवरती पॅन ठेवले आहे, त्यामध्ये 1/2 कप तेल टाकत आहे। तेल मीडियम फ्लेमवरतीच गरम करायचे। तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण 1/2 टीस्पून जिरे आणि मोहरी टाकत आहे। यात तुम्ही मेथी दाणे सुद्धा घालू शकता। आधी आपण कैरीचे काप करून घेतले होते ते यामध्ये टाकत आहे। यामध्ये आपल्याला घरामधील 1/2 टीस्पून गरम मसाला टाकायचा आहे। 1/2 टीस्पून हळद सुद्धा टाकायची आहे। यात 1 टीस्पून धने पूड आणि शोप पूड टाकत आहे। धने आणि शोप मी आधीच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून ठेवले होते। एक टीस्पून लाल तिखट सुद्धा यामध्ये टाकत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट यामध्ये टाकायचे। गॅसची फ्लेम मेडियमच ठेवून सर्व मिक्स करायचे। यामध्ये 1 कप गूळ सुद्धा टाकत आहे। गूळ पूर्णपणे ऑप्शनल आहे। गूळ जर आपण यामध्ये थोडा जरी घातला तरी याला खूप चटकदार अशी टेस्ट येते। यात आपण 1/2 ते 1 ग्लास पाणी टाकणार आहे। पुन्हा अशा पद्धतीने हलवून घेणार आहे। यामध्ये मी 1 टीस्पून मीठ टाकत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचे। गॅसची फ्लेम मेडियमच ठेवायची। खूप छान अशी गतक्याला उकडी सुद्धा येत आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे। 8 ते 10 मिनिट गतका आपण शिजू देणार आहे। तेल गरम झाल्यावरती क्रमाक्रमाने यामध्ये पटापट वस्तू टाकायची आहे, त्यामुळे मसाला जळत नाही। 8 ते 10 मिनिट झालेले आहे। आता आपण गतका खाली उतरवून थंड करून घेऊ। अगदी साध्या पद्धतीने मी तुम्हाला गतका करून दाखवला आहे। एका बाऊलमध्ये गतका मी काढून घेतलेला आहे। गतका घट्ट सुद्धा झालेला आहे आणि कलर सुद्धा चेंज झालेला आहे। कैरीच्या फोडी छान पैकी शिजलेले आहे। अशा प्रकारे आपला झटपट होणारा चविष्ट कैरीचा गतका तयार आहे। हा गतका बाहेर 2 ते 3 दिवस टिकतो आणि फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस टिकतो। या उन्हाळ्यामध्ये आंबट गोड लागणारा हा गतका नक्की ट्राय करून बघा। याला काही जण कैरीची भाजी आणि मेथांबा सुद्धा म्हणतात। या आधीच्या भागांमध्ये आपण कैरीचे लोणचे आणि ओल्या हळदीचे लोणचे तयार केले, ते सुद्धा खूप चटकदार। बघितले नसेल तर नक्की बघा, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। चॅनलवरती प्रथमच असाल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। त्या शेजारील बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा, त्यामुळे मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।